बातमीपत्राच्या सुरुवातील अत्यंत दुःखद अशी बातमी आहे. तालुक्यातील पाडळसर येथील 32 वर्षीय वैशाली संतोष कोळी या विवाहित महिलेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. सदर विवाहिता पिण्याचं पाणी भरण्यासाठी वापरात असलेली घरगुती विद्युत मोटार बंद करत असताना त्या मोटारची पिन काढत असताना जोरदार असा विजेचा धक्का बसल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे. शेजारील महिलांना ही बाब लक्षात येताच तरुणांनी सदर महिलेला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेले, मात्र डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर जी एम पाटील यांनी शवविच्छेदन करून सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या महिलेच्या पश्चात सासू सासरे पती दीर एक शाळकरी मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत सचिन कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुण विवाहितेच्या मृत्यूने गावात शोककळा पसरून एकही चूल गावात पेटली नाही. त्या ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी सुखदेव कोळी यांच्या सून तर पाडळसरे धरणावरील वीज कर्मचारी संतोष कोळी यांच्या पत्नी होत. सदर घटनेचा तपास हवालदार मुकेश साळुंके करीत आहेत. वळूया पुढील बातमीकडे. भर दिवसा घराचा कडीकोंडा तोडून महिला शेतकऱ्याची कपाशी आणि बाजरी विक्रीचे पैशांसह सोन्याचे दागिने असा सुमारे 1 लाख रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना तालुक्यातील जुनोनी या ठिकाणी 4 ऑक्टोबर रोजी घडली आहे. जुनोनी येथील विधवा महिला शेतकरी मालतीबाई कैलास पाटील या 4 रोजी सकाळी 8 वाजता घराला कुलूप लावून शेतात गेल्या होत्या. त्या दुपारी 2 वाजेला परत आल्यानंतर घराचा लोखंडी दरवाजाचा कडीकोंडा त्यांना तुटलेला दिसला. मालतीबाईंनी घरात जाऊन पाहिले असता धान्याच्या कोठीत ठेवलेले बाजरी विक्रीचे 23,000 रुपये, कपाशी विक्रीचे 28,000 रुपये, जावाई आणि मुलीने दिलेले 27,000 रुपये, पेन्शनचे मिळालेले 15,000 रुपये आणि 15,000 रुपयाची सोन्याची पोत असा एकूण 1,08,000 रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. महिलेच्या फिर्यादीवरून अंबरनेर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहेत. अंबरनेर शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या मागणीनुसार अंबरनेर शहरातील नागरिकांसाठी 6 ऑक्टोबर रोजी 5,000 कोरोना लसी प्राप्त होणार आहेत. सदर लसीकरण शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नगर परिषदेच्या दवाखान्यामार्फत प्रभागनिहाय टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता पुष्पलता साहेबराव पाटील यांनी नागरिकांना केले आहे. आतापर्यंत अंबरनेर शहरात पहिला डोस घेतलेल्या लाभार्थींची संख्या 37,995 इतकी असून दुसरा डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 15,720 एवढी आहे. नगर परिषदेच्या श्री शिवाजी महाराज उद्यानासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 50,000 भरीव निधी मंजूर झाल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आमदार अनिलदादा पाटील आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सदर 50 लाखाचा निधी आमदार अनिलदादा पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून सदर निधीची मागणी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी केली होती. उद्यानाच्या नूतनीकरणासाठी नगराध्यक्षांसह आजी माजी आमदारांकडे ग्रुपने मागणी लावून धरली होती. ग्रुप ॲडमिन संजय चौधरी, चेतन राजपूत, मकसूद बोहरी, डॉक्टर संजय शहा यासह ग्रुपचे सदस्य यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या सप्ताहानिमित्त माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या सहकार्याने शहरातील पाणखिडकी परिसरात कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आलं. या मोहिमेसाठी माजी नगरसेवक गोपीभाऊ कासार, शिवकिरण बोरसे यांच्यासह मित्रपरिवाराचे सहकार्य लाभले.